माझं नाव शैलेंद्र दामोदर चव्हाण. मी बेसिकली सातारा एरियातून येतो. मला 2022 साली विल्सन नावाचा एक क्रिटिकल क्रॉनिक आजार डिटेक्ट झाला होता, ज्याची मी ट्रीटमेंट घेत होतो पण त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नव्हता. मग आता रिसेंटली एक 2 महिन्या पूर्वी मला डॉक्टर पवन हंचनारे कोल्हापूरमध्ये भेटले, तर त्यांच्या गायडन्स थ्रू मी इकडे ज्युपिटर हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू केली. तर त्यावेळेला म्हणजे फायनल डिसिजन असं झालं की या डिसीजमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एक ऑप्शन आहे, आणि तो आमच्यासाठी खूप हे होता, म्हणजे पेनफुलही होता आणि त्याच्यातलं काही नॉलेजही नव्हतं मग. तर त्यावेळेला आमचे जे डॉक्टर आहेत मिस्टर पवन हंचनाळे, अभिषेक यादव अँड नवनीत सर, या तिघांनी आम्हाला प्रॉपरली गाईड केलं, आमचा कॉन्फिडन्स बिल्डअप केला आणि या सर्जरीसाठी आम्हाला म्हणजे हे केलं, सर्जरीसाठी मेंटली फिजिकली हे केलं, त्याच्यासाठी कुठलीही रिस्क येऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या टेस्ट कम्प्लीट करून घेतल्या. आणि लकीली माझ्या वाईफचंच लिव्हर मला मॅच झालं आणि त्याच्यामुळं ही सर्जरी जी आहे ती एकदम इझिली गेली. दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो नर्सिंग स्टाफ आहे तो नर्सिंग स्टाफ एवढा म्हणजे फॅसिलेट करतो की कुठल्याही आपण एवढ्या मोठ्या सर्जरीला फेस केलं आहे असं कधी जाणवलेलं नाही. नितिका अँड स्वप्नाली मॅडम आणि प्लस आमचे 2 स्टाफ पण आहेत, जेंट्स स्टाफ स्टीवन आणि आकाश, यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलं आणि आत्ता आम्ही सध्या खूप रिस्क आहे. ॲक्च्युली इथला अनुभव खूपच अप्रतिम आणि वेगळा आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर खूप सपोर्टिव्ह आहे, परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे असं म्हणेन मी, कारण डॉक्टरांच्या थ्रू इतकं इझिली आम्ही हे सगळं पार पाडू शकलो. महत्त्वाचं धन्यवाद म्हणेन मी डॉक्टरांना. आणि आत्ताचं जीवन आमचं जे आहे ते त्यांच्यामुळे आहे, त्याच्यामुळे त्यांना अजून खूप सारे धन्यवाद देईन.